Lala? मुंबईकरांसाठी आज पुन्हा एकदा वाहतुकीतून मोठा दिलासा देणारा प्रकल्प जो आहे मुंबई कोस्टल रोड, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडच आज नरीमन पॉइंट कडून येणारा मुंबईकडे वरणीकडे जाणारा जो टनेल आहे 6.25 किलोमीटरचा, तो आज हमरसन्स आणि हाजी अली या ठिकाणी ओपन झालाय. त्याचा जवळपास 6.25 किलोमीटर हा प्रवास लोकांचा सुखकर होईल. जसा वरळीकडून मुंबईकडे जाणारा 9 किलोमीटरचा टनेल आपण ओपन केल्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळाला आणि लोकांनी देखील त्याबद्दल, स्वतः बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट केलं, इतर लोकांनी त्याबद्दल एक धन्यवाद दिले की बाबा वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा वाहतूकदारांना मिळालेला आहे. तसाच आजही 6.25 किलोमीटरचा हा टनेल आपण ओपन केलेला आहे आणि दुसरा जो वरळीपर्यंत जो काही आपला कोस्टलचा भाग आहे तो जुलैमध्ये तोही ओपन केला जाईल. त्यामुळे मुंबईतल्या अतिशय रहदारीच्या रस्त्यावर मोठा दिलासा या ठिकाणी मुंबईकरांना मिळणार आहे. त्याचा एक पहिला टप्पा आपण अगोदर केला, दुसरा टप्पा आपण आता करतोय, तिसरा टप्पा जुलैमध्ये होऊन जाईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथली वाहतूक कोंडी दूर होईल आणि ज्या वाहतुकीला प्रवासाला जेवढा वेळ लागत होता, अगदी आता किती मिनिटात आपण जातो आणि अगोदर किती लागत होता, 40 मिनिट 50 मिनिट, अगोदर मरीन ड्राईव्ह ते हाजी अली पर्यंत 40 ते 50 मिनिटं लागत होते, आता केवळ 8 मिनिटांमध्ये हा प्रवास लोकांना होतोय. ही फार मोठी दिलासा देणारा प्रकल्प आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे कमिशनर, त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी हा L&T बांधलाय, या L&T कंपनीने देखील हा जो काही टनेलचं काम केलंय त्यांच्या टीमला देखील मनापासून धन्यवाद देतो. वेळेमध्ये हे सगळी कामं पूर्ण होत आहेत. आणि ह्याच्यामध्ये अतिशय अत्याधुनिक अशा सर्व यंत्रणा लावलेल्या आहेत, म्हणजे फायर फायटिंगचं असेल, सकार्डो सिस्टीम असेल. त्याचबरोबर आता मी स्वतः उतरून फोन लावला इमर्जन्सी 4137 वर, समोरून विचारलं काय प्रॉब्लेम आहे, कुठे आहात तुम्ही. त्यामुळे अशी ही सगळी सिस्टीम जी आहे, ही सिस्टीम इथे अत्याधुनिक यंत्रणा टेक्नॉलॉजीचा वापर करून हा टनल आपण केलेला आहे. आपको भी बहुत सुविधाजनक होगा, सब पत्रकारों को जल्दी जा सकते हैं. अभी आज जो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड का एक टनल 9 किलोमीटर का वरली से जो वहां जाता है मुंबई की तरफ वो खोल दिया था. ये दूसरा टप्पा, दूसरा फेज है 6.25 किलोमीटर का, ये अपना हाजी अली और अमरसंस यहाँ ओपन हो जाएगा और जुलाई महीने में वो वरली तक ओपन हो जाएगा. बहुत ही एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके ये टनल किया है, ये कोस्टल हाईवे किया है. 40 से 50 मिनट पहले लगते थे, अभी केवल 8 मिनट में ये जो प्रवास है हो जाएगा. रस्त्यांचा विस्तार पण होतोय आणि मंत्रिमंडळाचा विस्तार पण लवकरच होईल. बांद्रा वरळी सीलिंगला जो आपण आता बघाते आर बघतोय आपण, तो आता आर्ट ब्रिज जो आहे तो आपण उभारलाय. ऑक्टोबर पर्यंत पूर्णपणे वरळी सीलिंगला हे जोडलं जाईल.
आणि सगळ्यांचा प्रवास एकदम सुखकर होईल. चला.